हिमाचल प्रदेशात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला आता वेग आला असून भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मंडी आणि सोलन इथं प्रचारसभा घेतल्या नरेंद्र मोदी सध्या हिमाचल प्रदेशच्या दौऱ्यावर आहेत हिमाचल प्रदेशमध्ये विकासाला चालना मिळावी याकरता स्थिर आणि डबल इंजिन सरकार आवश्यक आहे विकासाच्या दृष्टीनं येणारा काळ अतिशय महत्वाचा असून आगामी निवडणुका राज्याच्या पुढल्या पंचवीस वर्षांचा प्रवास निश्चित करतील असं पंतप्रधान मंडी इथे झालेल्या जाहीर सभेत म्हणाले भाजपानं सदैव विकासाला प्रथम प्राधान्य दिलं आहे असं त्यांनी सांगितलं पंतप्रधानांनी आज सोलन इथे आणखी एक जाहीर सभा घेतली स्थिर सरकार ही एकविसाव्या शतकाची गरज असून सातत्यानं बदलणाऱ्या सरकारमुळे हिमाचल प्रदेशचं मोठं नुकसान झालं आहे असं पंतप्रधान यावेळी म्हणाले काँग्रेसनं केवळ गरिबी हटावच्या घोषणा दिल्या लहान शेतकऱ्यांच्या गरजांकडे दुर्लक्ष केलं मात्र भाजपानं लहानातल्या लहान, लहान शेतकऱ्याच्या खात्यात पैसे जमा केले असं पंतप्रधानांनी सांगितलं आप आणि काँग्रेस पक्षानंही राज्यामध्ये प्रचाराचा धडाका लावला आहे हिमाचल प्रदेशमध्ये बारा नोव्हेंबरला मतदान होणार असून आठ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे